सृष्टी सुधीर जगताप, स्वागत करते तुमचे नव्या व्लॉग मध्ये। तर आजचा आपला व्लॉग आहे नर्सरी मध्ये। खरं तर आम्ही ना आता मान्सून सुरू झालाय, पावसाळा सुरू झालाय, तर बरेच आपण नवीन नवीन रोप लावतो आपल्या घरी किंवा मोठी मोठी झाडं लावतो। तर आम्ही इथे आता बरेचसे फुलांचे आणि फळांचे आणि काही भाज्यांचे रोपण घ्यायला आलो। तर आमच्या घरी जे काही झाडं आहेत, जे काही म्हणजे वेली आहे, त्यातले बरेच रोप आम्ही इथूनच घेऊन गेलो। छोटीशीच नर्सरी आहे पण रोप खूप छान छान आहेत। चला आपण बघू किती छान छान रोप आहे त्यातले। किती छान पाण्याचं झाड आहे, किती नारळ आहे। आपण बरेचसे शो साठी झाडं बघतो बाहेर कुंड्यांमध्ये लावली, तसे इथे असे हे किती छान आहे। हे स्वस्ती सारखं आहे ना, किती छान आहे। हे बघ, हा इथे आहे मोगऱ्याची फुलं, मोगऱ्यांची रोप आहे तिथे। हे किती फुल, ही एक स्वस्तीची रोप आहे। अशोकाची झाड आहे जे खूप उंच 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 जातात, त्याचे पण रोप आहे। ते हे इकडे कडुनिंब आहे जे आयुर्वेदामध्ये याचं खूप महत्व आहे। हे कडुनिंबाचे झाड आहेत। परत हे वडाचं आहेत। आणि असे झाडे जर तुम्ही लावलेत पावसाळ्यात तर ते खूप ग्रीप पकडून खूप लवकर वाढतात। तर आता पावसाळा जस्ट सुरू झालाय आणि तुम्ही सगळ्यांनी असे वेगवेगळ्या प्रकारचे रोप घेऊन आपल्या घरी नक्कीच लावा, घरी अंगणात घरच्या परिसबागेत लावा। कारण जर घी रोप घरी असेल तर मला खूप छान वाटेल आणि आपल्या गार्डन मध्ये अजून नवीन नवीन झाड असतील। खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत। हे बघा, हे एका झाडाचं रोप आहे, ते पिंपळाच्या झाडाचं इथे रोप आहे। हे पिंपळाचं झाड आहे, सीताफळ लागले छोटी छोटी, हे सूर्याला खूप आवडलं। तर फ्रेंड्स, ह्या नर्सरी मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची फळांची सुद्धा झाड आहेत। हे बघा, हे आहे पेरूच आहेत, ह्याला आपण बघू शकतो छोटे छोटे छोटे। हे बघा, इथे तर लागलेलं पण आहे। हे बघा फ्रेंड्स, हे आहे आमचं गुलाब छोटूल छोटूल, आणि असं लावणार आहे मी ते शिजासाठी। किती तिकडे बघ शिजा, किती छान दिसली। असे आता आम्ही असेच रोप घेणार आहोत जे आम्हाला खूप आवडायलेत। वेगवेगळ्या वेगवेगळ्या सगळ्या कलरचे आहेत, पिंक कलरचे आहे, येलो कलरचे आहे, केशरी आहे। हे बघा, हे पारिजातकाचं आहे। पारिजातकाचे फुलं तर गावामध्ये किती असतात ना, झाड हलवले की ते सगळे फुलं हळूहळू हळूहळू सडा पडला सगळे खाली आपल्या अंगावर पडतात। ही मधुमालतीची आहेत रोप। हे बघा, ही मधुमालती आहे, वेल आहे, आपण लावलंय ना घरी। हो, आम्ही घरी पण लावलंय ह्या मधुमालतीचं। किती छान फुल आहे मित्रांनो। आम्ही हे पण अजून एक शोच झाड घेतलंय कुंडीत लावायला। हा, हे पोर्च मध्ये ठेवायचे आम्हाला कुंडीत लावून। किती छान झाड आहे। चला आता अजून इकडे जाईजूची वेल आहे, झाड आहेत। हे बघा किती छान आहेत, त्याला तर कळा सुद्धा लागल्यात, कळा सुद्धा लागलं त्याला, कळा सुद्धा लागलं त्याला। हे शोची झाड आहे तिकडं। जाईच पोहोचा। परत हे इकडचे सगळे शोचे झाड आहेत। हे बघा, इकडे तर अजून खूप मोठी नर्सरी आहे। वा वा वा, खूप छान 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 काही काही आहे। वा, पेरूचे आहेत। हा, पेरूचे पेरूचे। हे बघा, इथे
छोटे 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 फूल लागलेत। हे सगळे पेरूचे रोप आहेत। तर मित्रांनो आता आपण ह्या नर्सरीतली रोपं बघितली आहेत, घेतली आहेत पण। तर आता आपण जाऊत पुढच्या या नर्सरी जिथे आपल्याला भाज्यांची रोपं घ्यायचे तर तिकडे भेटत। तर आता ह्या आपण नर्सरीत आम्ही आलोत, सहारा नर्सरी नाव आहे या नर्सरीचं। इथून आम्हाला काही भाजीपाल्यांची रोपं घ्यायची आहेत, वांग्याची, दोडक्याची, असे वेगवेगळे घ्यायचे आहेत। हे बघा, ही आहे सहारा नर्सरी आणि आपण बघूत कसे कसे रोप आहेत त्याच्यामध्ये। वाव, किती छान हिरवळ आहे इथं। हा तर फ्रेंड्स, हे बघा आता इथं काही रोप आहेत। हे आहे शेवग्याच्या झाडाचं रोप आहे, जे आपण मोठ्या मोठ्या शेवग्याच्या शेंगा खातात ना त्याचं रोप आहे। हे बघा कसं लावलंय, किती छोट्या छोट्या कुंडे आहेत आणि ह्याच्या शेंगा किती मोठ्या मोठ्या असतात। इथं काही आहेत ज्या कोको पावडर मध्ये लावलेत। हे बघा, म्हणजे ही माती खूप ओलसर राहते थोडं जरी पाणी दिलं तरी। आणि इकडं आहेत आंब्याचे रोप आहेत, इकडं किती मोठी रोप आहेत आणि किती हिरवगार वाटायलंय सगळं। ही नर्सरी खूप छान आहे। हे बघा, इथे ही पण अशी लावलेत। ह्याला खरं तर ड्राफ्टिंग केली, कलम केलेले रोप आहेत हे। इथंही मिरच्याची रोप आहेत, मिरच्या आपल्या हिरव्या मिरच्या त्याची रोप आहेत। ही हे सुद्धा तशीच लावली, छोटे 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 छोटा। आणि आपण अजून पुढे बघूत, खूप मोठी नर्सरी आहे बाबा ही, खूपच मोठी आहे। अरे वा, ही झेंडूच्या फुलांची रोप आहेत ना काकू? हा, ही झेंडूच्या फुलांची रोप आहेत, किती छान आहेत हे। आता ही एक आणि ती पण एक पूर्ण साईड सगळे पूर्ण झेंडूच्या रोपांची, झेंडूच्या फुलांच्या रोपांची। या काकू आता रोप लावा, तुम्ही रोप लावायलात ना आता। हे बघा, हे फ्रेंड्स आधी किती छोटे छोटे रोप आहेत आणि हे साईडला इथं मोठे मोठे रोप आहेत, कसे लावायला ह्या। चला आता आपण पुढे जाऊ। आणि हे बघा, ही आहे कोको सॉइल, जी तुम्हाला मी म्हणलं होते की हात आधी इथं रोप लावतात। ही किती भुसभुशीत असते बघा ना, छान आहे ना सुजा। चला आता पुढे जाऊ। आता ही कशाची येतो काकू? ही आहे मिरचीची सुजा, ही आहेत मिरचीची। आपण तिकडे पण मिरचीची रोप बघितली। तर आता आम्ही बघू कुठले कुठले घ्यायचे होते आम्हाला। बाबांनी वांग्याची रोप घेतात बाबा, दाखवा बर। आता झेंडूचे घेलेत, पिवळ्या झेंडूचे तीन घेतलेत आणि ऑरेंज रेड झेंडूचे पण तीन रोप घेतलेत। आणि हे वांग्याचे आहेत ना बाबा रोप आहेत ती, म्हणजे काय म्हणतात त्याला, साचा आहे हा, ह्याच्यामध्ये लावतात, ह्याच्यामध्ये कोको पावडर असं भरतात आणि त्याच्यामध्ये नंतर रोप लावतात। तर अशा मी खूप काही नवीन नवीन आयडिया बघितल्या तिथे नर्सरीमध्ये। हे बघा, काही सगळी कोको पावडरची पोती भरून आहे तिथं। त्यांची अजून रोप घेऊन झाले आहेत, झेंडूचं घेतलंय, पपईचं पण घेतलंय, पपईचं सुद्धा रोप घेतलंय, किती छान रोप आहे पपईचं। शेवंती, हा पिवळी शेवंतीचं पण घेतलंय, हे पिवळ्या शेवंतीचं आहे। मित्रांनो आता आम्ही हे सगळे रोप घेऊन निघालोत घरी आणि हे सगळे रोप लावतानाचा व्हिडिओ नक्कीच आम्ही तुमच्या समोर लवकरच घेऊन येतो। तर स्टे ट्यून, स्टे हॅपी अँड स्टे सेफ। बाय।